गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. मुंबईमध्ये झालेल्या सेना भाजप राड्याची पुनरावृत्ती शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळी इथं झाली. शिवसेनेकडून मोफत पेट्रोलचं वाटप सुरू होतं, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेना आमदार वैभव नाईक आणि सेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देताना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार राडा झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या संपूर्ण प्रकाराची ही काही ताजी दृश्य. कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठलाही वाद न करता जे आमचं आंदोलन होतं ते आंदोलन यापुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभर खरं तर पेट्रोलची वाढ झाली आहे. हे लोकांना खरं तर कोविडमुळे लोक थांबले, परंतु याचा कधीतरी उद्रेक या ठिकाणी होईल. आपल्या सर्वांच्या वतीने बालजी पेट्रोलभर आपण हे आंदोलन या ठिकाणी प्रातिनिधी स्वरूपात आम्ही काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 1 लिटर पेट्रोल काढण्याचं आपण ठरवलं होतं. खरं तर हा पंप कोणाचा आहे याबद्दल आमचं दुमत नव्हतं. हा पंप सरकारचा आहे आणि त्यांच्याबद्दल पंप व्यवसाय कोणी करू याच्याबद्दल आमचा वादच नाही. आणि शहरामध्ये मध्यवर्ती असल्यामुळे या पंपावर आम्ही आणलं की येईल त्याला मोफत येईल. परंतु काही लोकांना मात्र प्रत्येक ह्याच्यामध्ये खरं तर आम्ही आज शासनाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करतो, त्यामुळे कोविडमध्ये कुठलाही वाद आम्हाला करायचा नाही. म्हणून कालच इथल्या पियाला सांगितलं होतं की आम्ही हे आंदोलन काही वेळातच आम्ही संप म्हणजे 11:00 मध्ये आम्ही मोफत दिलो. परंतु आज आम्ही त्या पेट्रोलच्या प्रेमाच्यामध्ये सुरू केलं नाही. परंतु आज या आंदोलनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही जवळजवळ 200 पाकिटं ही तिथे वाटते आणि प्रत्येक जण शिवसेनेचं पाकिट घेण्यासाठी एक आज तर 1 लिटर पेट्रोल मोफत हे लोकांना पण 1 लिटर पेट्रोलमध्ये काय होणार नाही. परंतु हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. या 1 लिटरमध्ये आपल्याला ही महागाई झाली दाखवायची आहे. आता फटके पडतील म्हणून नेहमीप्रमाणे मागून पोलिसांच्या गराड्याच्या मागून वैभव नाईक सटकला. ते सटकलं ते बरं केलं, कारण का वैभव नाईक तुला पेट्रोलच हवं होतं तर तू आम्हाला रितसर मागायला पाहिजे होतं. कारण का ह्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये ह्याला कोण उधारी देणार नाही, राणे देतील म्हणून तो कदाचित आमच्या पंपाबाहेर उधारी मागायला आला होता. आता आम्ही जिल्ह्यात नव्हतो नाही तर उधारी दिली असती. शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे तर द्यायला काही हरकत नव्हती. आम्ही अशा दळिद्रींना देत असतो कधी कधी मनात आलं तर उधारी. म्हणून वैभव नाईक काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम कर. 2024 तर तू आपटणारच आहे. लोकांना एवढंही हलक्यात घेऊ नको की हे स्टंट करून तुला वाटत असेल लोक उचलून धरतील वगैरे, काही नाही. तू 100% तुझा पराभव होणार आणि हे सगळे स्टंट करून तू कायमचा नाहीसा होणार, एवढं लक्षात ठेव. समाजामध्ये हे सगळं करून किंमत होत नाही तर किंमत जाते.